जातं आहे. संजय राऊतांनी म्हटलंय की सीबीआयने आणलेलं सरकारी एकनाथ शिंदेमुळे सरकारला एक अशी घसीपिटी कॅसिट आहे, तिला महत्व द्यायचं नाही. हो, सरकारने डाव टाकले ते उलटले. सरकार मला आरक्षणाच्या आंदोलनात शेवटचा डाव टाकून पाण्याची शक्यता असं म्हणून जनके पाटलांनी त्याच्याकरता शिंदे साहेब पूर्ण काम करतायत, देवेंद्रजी काम करतायत आणि मला तरी असं वाटतं त्याच्यावर निर्णय होईल. मंत्री असून शिंगाळे काढण्याची भाषा तुमच्याकडून सोबत नाही. मी त्यांना बोललोच नाही. त्याला असं म्हणतात की नाक खाजी आणि नकटी खिजे, आयराणीमध्ये अशी म्हण आहे. माझं असं म्हणणं होतं की ज्या शेतकऱ्यांचा पीक विम्याकरता आम्ही आदेश दिल्यानंतर, तिघं मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर, मग अनिल पाटील असतील, गिरीश भाऊ असतील, मी असेल किंवा स्वतः कृषीमंत्री असतील, यांच्यासमोर बैठक झाली, निर्णय झाला आणि विमा कंपन्यांनी ते मान्य करावं आणि जर ते मान्य करत नसतील तर आम्ही विमा कंपन्यावर शिंगाडे काढू. तर देवकरांनी स्वतःच्या अंगावर घेतलं. मूळ त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाही. 4.5 वर्ष हा माणूस पालकमंत्री राहिला, यांनी DPTC मध्ये आपल्या हातात कधी माईक घेतला नाही. सगळी DPTC एकनाथराव खडसेंनी चालवली. मागचे रेकॉर्ड जर मी पाहिले तर यांना हे फेल्युअर पालकमंत्री त्या काळातले होते. 4.5 वर्ष पालकमंत्री असताना सुंदर कामं केली असती तर हे जेलमध्ये गेले नसते. या ठिकाणी भेट दिलेली आहे, काय सांगा? त्यांच्या काही ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी विचारपूस केलेली आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने हे माझं कर्तव्य बनतं की कोणी उपोषणाला बसलं असेल आणि त्यांच्या मागण्या असतील तर शासन म्हणून त्या सोडवता येतात का? तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मागण्या माननीय राजनाथ सिंग समोर यांच्यासमोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत. मंगळवारी कॅबिनेट आहे, त्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेईल आणि ज्या सोडण्यासारख्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी त्यांच्या आणि यांच्यामध्ये झालेल्या आहेत ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल. ते त्यांच्या म्हणण्याला मला काही मी महत्त्व देत नाही. आम्हाला आमच्या पक्षाच्या बैठकीचे जे आदेश होते त्या आधारावर आम्ही या ठिकाणी बैठक घेतली. हे बघा, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं त्याच्या पक्षाचं कार्य करत असतो. राबवताय त्यांनी ते राबवावं, त्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत नाही आहे. आता आम्हाला असं वाटतं की मजूर फेडरेशनच्या की जमा झाल्या पाहिजे, ते एकाच घरात नको. तर त्याच्याकरता मी पण आंदोलन करणार आहे. शेवटी आंदोलन करणं हा माणसाचा स्वभाव आहे. माणसाच्या शरीरात आंदोलन असलं पाहिजे आणि आंदोलन हे असणं काही चुकीचं नाही आहे. संजय राऊत म्हटले की देवेंद्र फडणवीस शिंगाडे दाखवण्याचा इशारा दिला होता आणि त्याच्यावरूनच तुम्हाला राष्ट्रवादीने उत्तर दिलं की तुम्ही काय शिंगाडे दाखवता, आम्हीच तुम्हाला शिंगाडे दाखवा. की त्यांचं कामच आहे बोलण्याचं. आतापर्यंत ते झोपलेले होते पण त्यांच्या लक्षात येत नाही की राष्ट्रवादीसुद्धा आता आमच्यामध्ये आहे, त्यामुळे पहिले त्यांनी राष्ट्रवादीलाच राष्ट्रवादीने शिंगाडा दाखवावा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.